जय हिंद भारत। बोला शिव छत्रपति शिवाजी महाराज की जय। बेळगाव रेल्वे स्थानकावरची बेळगाव रेल्वे स्थानकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या आणि रेल्वे स्थानकावर जे शिल्प बसवण्यात आलेलं आहे छत्रपती शिवरायांचं ते शिल्प बसवू नये या मागणीकरता शिवसंग्राम पदयात्रा गेले चार दिवसापासून राजनसोडापासून सुरुवात करण्यात आली होती। ती शिव सन्मान पदयात्रा आज रेल्वे स्थानकावर पोहोचली आहे आणि रेल्वे स्थानकावर शिवसन्मान यात्रा पोहोचायच्या आतच आपण बघू शकतो की दलित संघटनेचे कार्यकर्ते देखील इथं बसले होते, निदर्शन करत होते। घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिल्प इथे लावावं अशी मागणी त्यांची आहे आणि त्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्तपणे घोषणा इथं देण्यात येत आहे। खरं म्हटलं तर शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एक मिलाप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। बेळगाव लाईव्हच्या दर्शकांसाठी आपण ही थेट रेल्वे स्थानकावरून दृश्य आणत आहोत। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बेळगाव दौरा आहे, बेळगावच्या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। त्याच्या पूर्वसंध्येला रेल्वे स्थानकासमोर ही निदर्शनं होताना आपण पाहतोय। बेळगाव रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या। या व्यतिरिक्त ते शिल्प आहे, ते शिल्प छत्रीमध्ये शिवाजी महाराजांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं ते बसवावं अशी मागणी या ठिकाणी हे कार्यकर्ते करताना दिसत आहेत। आपण दुपारी बघितलं होतं की दलित संघर्ष समितीच्या वतीनं ज्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं असं होतं की जे शिल्प आहे ते गोडावांमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्या शिल्पाला ते शिल्प लाखून ठेवण्यात आलं होतं, ते शिल्प शोधून त्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकासमोर ठेवून आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीने ही घोषणाबाजी सुरू आहे, जय भीम आणि जय शिवराय अशा दोन्ही घोषणा या ठिकाणी देण्यात येत आहेत। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र एकीकरण समितीचे, श्रीराम सेनेचे आणि दलित कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। रेल्वे स्टेशनवर एक मोठ्या प्रमाणात एक आंदोलन सुरू आहे आणि प्रचंड प्रमाणात अशी ही घोषणाबाजी करण्यात येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिल्प आणि छत्रपती शिवरायांचं शिल्प जे लपून ठेवण्यात आलं होतं ते इथं ठेवून समोर आंदोलन करण्यात येत आहे। आपण थेट जाऊया घोषणाबाजीकडे। दादा
हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. कुछ कर आपण बघू शकतो की या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि या ज्या बेळगावचं नूतन रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवरायांचं नाव द्या आणि जे शिल्प आहे ते शिल्प शिवरायांचं बसवा अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे. रमाकांत कुंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या जय भीम जय शिवराय शिवाजी महाराज की जय. महाराज की जय. आज आम्ही गेली पांच दिवस आपण पदयात्रा काढलेली आहे. हे जे भव्य असं भव्य दिवस रेल्वे स्टेशन आज या ठिकाणी बांधलं गेलंय आणि या रेल्वे स्टेशनच्या त्या पलीकडच्या बाजूला राष्ट्रवीर पुरुषांचे नागेश त्या ठिकाणी लावलेले आहेत पॉवर बँक. त्याचप्रमाणे हे देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमृत पॉवर बँक घेतलाय. आज यांच्या प्रतिमा जाणून बुजून त्या पॉवर बँक त्यांच्या ज्या गोडाऊनमध्ये ठेवलं होतं. आज माझे दलित संघर्षाचे माता भगिनी आणि शिवभक्त हे सर्व मिळून सरकारला विनंती करू इच्छितोय की मान सन्मानानं या देशामध्ये जगण्याचा अधिकार दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि देशाचं नाव जगावरती पसरलेले 18 पगड जाती 12 बलुतेदार सर्व बहुजन समाजाला एकत्रित करून राज्य चालविलेले छत्रपती शिवाजी महाराज या दोन राष्ट्रवीर पुरुषांच्या प्रतिमा या ठिकाणी मान सन्मानानं लावल्या गेल्या पाहिजेत. इथले जे बेळगावचे राजकारणी असतील किंवा या रेल्वे स्टेशनचे अधिकारी असतील हे सर्व ह्याच्यामध्ये पापेकरी आहेत की त्यांनी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी केलेला आहे. आपण गेले पाच दिवस या ठिकाणी ह्या दोन्ही मूर्त्या या ठिकाणी बसल्या पाहिजेत म्हणून गेली पाच दिवस आपण पदयात्रा करतोय. ऊन नाही वारा नाही आपण संपूर्ण परिसर आपण पिंजून काढलेला आहे. हे शिवभक्त आणि भीमभक्त हे दोघंही माननीय रेल्वे अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी निवेदन देणार आहे जेणेकरून उद्या हिंदुत्वाचं घोषवाक्य असणारे गोर गरीब दीन दलित या सर्वांचे कैवारी म्हणून घेणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येत आहेत उद्या या रेल्वे स्टेशनचं ओपनिंग करण्यासाठी. परंतु इथल्या जातीयवाद निर्माण करणाऱ्या काही राजकारण्यांनी त्यांच्या निदर्शनाला या दोन्ही गोष्टी आणल्या नाहीत आणि इथं या प्रेस माध्यमाच्या माध्यमातून प्रेस मीडियाच्या माध्यमातून मी माननीय नरेंद्र मोदींना एक विनंती करू इच्छितो जाणे कोणी ह्या रेल्वे स्टेशन मानण्यासाठी जे सर्व कोणी अधिकारी असतील जे सर्व कोणी काही राजकीय लीडर असतील या सर्वांना जा विचारला पाहिजे त्यांनी कारण ह्याने समस्त देशाचा अपमान केलेला आहे आणि देशाचा अपमान आपण मान्य करणार नाही आहोत. जसं मान सन्मानानं या दोन्ही वीर पुरुषांना या ठिकाणी स्थानमान केलं पाहिजे या ठिकाणी यांची प्रतिमा बसवली पाहिजे. जोपर्यंत ही प्रतिमा इथं बसवली जाणार नाही तोपर्यंत हे उद्घाटन करायचं नाही. बांधत असताना करोडो रुपये गोर गरीब जनतेच्या पैशातून त्यांच्या टॅक्स मधून आलेल्या पैशातून हे रेल्वे स्टेशन झालेलं आहे. कोणताही राजकीय पक्ष असेल त्यांचा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही आहे. इथं जाणून बुजून जो अपमान केलेला आहे हा अपमान संपूर्ण समाजाचा भारत देशामधील प्रत्येक नागरिकाचा आहे आणि त्याच्यासाठी आपण एक विनंती करू इच्छितोय त्यांनी उद्या यायच्या आत
या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा या ठिकाणी बसल्या पाहिजेत। या देशामध्ये वीर पुरुषांचं नाव घेण्याची त्यांची नैतिकता नाही आहे। काही राजकारणी लोक लायकी नाही आहे, नैतिक अधिकार पण नाही आहे त्यांना। काही राजकारणी लोक ज्या वेळेला 15 दिवस इलेक्शन येत म्हणजे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, त्यांना सर्व नागरिक आठवतात, वीर पुरुष आठवतात। परंतु आता जाणून बुजून त्यांचा हा अपमान केला जातोय, तो अपमान थांबला पाहिजे। बोल रे बोलो, छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। मदन मामा, जय जिजाऊ। मदन मामा इकडे बघा, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उपस्थित सर्व सीमावासीय शिवप्रेमी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती प्रेम करणारी सर्व मंडळी, गेले 4-5 दिवस शिवसन्मान यात्रा हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून चालू होती आणि त्याची सांगता आज या बेळगाव शहराच्या मानबिंदू असलेल्या या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी ही समाप्ती होत असताना आजच संपूर्ण देशाला इथं निदर्शनाला आलं। जेव्हा या स्टेशनच्या आजूबाजूला या बेळगाव शहरातील जे शिवप्रेमी आहेत, आंबेडकर प्रेमी आहेत, त्यांची मागणी होती, ती मागणीचा कुठेही उल्लेख त्यांनी केलेला नव्हता आणि कर्मधर्म सहयोगांना आज त्या दोन्ही मूर्त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। जेव्हा मंत्री संत्री येतात बेळगाव शहरामध्ये 24 तास रात्रंदिवस काम चालू असतात, तसेच मी आज या ठिकाणी सांगेन तुम्ही का नको राहते तर सांगितलंच पाहिजे। त्याचबरोबर आज रात्रभर लागून या दोन्ही मूर्त्या या स्टेशनच्या ठिकाणी आपली सन्मानाने लावल्या गेल्या पाहिजेत। राजकर्ते तुम्हा सर्वांना माहिती आहे या राजहंसगडावरती जो राजकारण जे चाललेलं आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून, या छत्रपती शिवरायांना धरून राजहंसगडाला धरून मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे। का तर मराठी भाषिकांची मतं त्यांना मिळवायची आहेत। अरे मराठी भाषिकांची मतं मिळवायची असतील तर फक्त राजहंसगडाचे शिवछत्रपती दिसले का? गेल्या वर्षी बेंगलोरमध्ये छत्रपती शिवरायांची विटंबना करण्यात आली आणि त्यावेळी रमाकांतदादा कोंडुस्कर असतील, मी स्वतः असेल, आमच्या अनेक मंडळी त्या ठिकाणी या छत्रपती संभाजी चौकामध्ये सगळी मंडळी त्या ठिकाणी निषेध करण्यासाठी उपस्थित होती। रात्री 2 वाजेपर्यंत तिथे जमलेल्या शिवभक्तांना शांत करण्याचं काम आम्ही करत होतो। तर त्यावेळी कुठलाही राजकीय पक्षाचा नेता त्या ठिकाणी आलेला नव्हता आणि त्याच्या पलीकडे दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आम्हाला समजलं की आमच्यावर राज्यद्रोहाचा खटला गाठलेला आहे। म्हणजे छत्रपती शिवरायांची विटंबना केली म्हणून आम्ही जर निषेध केला तर तो राज्यद्रोह होतो हे या राज्यांनी सांगितलेलं आहे, या राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला दाखवून दिलेलं आहे। आणि आज तुम्हाला मतं पाहिजे असतील तर तो राजहंसगडावरील शिवछत्रपतींचा विषय तुम्ही समोर घेता आणि या रेल्वे स्टेशनवर, बेळगावच्या रेल्वे स्टेशनवर या दोन्ही महापुरुषांच्या मूर्त्या तुम्हाला लावायला होत नाही। याचं कारण या जनतेनं, या प्रत्येक राज्यकर्त्याला विचारलं पाहिजे आणि